ठीक आहे. मी धनराज वंजारी यांच्याकडे यासाठी जातो की जेव्हा आलोक वर्मा यांची काल हकालपट्टी झाली, सिलेक्ट कमिटीनं, पंतप्रधानांच्या सिलेक्ट कमिटीनं त्यांची सीबीआयच्या डायरेक्टर पदावरून हकालपट्टी केली आणि त्यांची बदली फायर आणि होमगार्ड्स या डीजी पदावरती केली, त्यांचं असं म्हणणं आहे की जी वयोमर्यादा लागते त्या पदासाठी ती मी कधीच पार केलेली आहे, त्यामुळं मी आता IPS या सेवेतूनच निवृत्ती घेतो, आणि त्यांनी सेवानिवृत्ती घेतलेली आहे. पण ते करत असताना त्यांनी केंद्र सरकारला जे खरमरीत पत्र लिहिलेलं आहे त्यामध्ये ते काय म्हणत आहेत हे फक्त मी तुम्हाला सांगतो आणि मग तुमच्याकडनं उत्तर घेतो. धनराज वंजारी, आलोक वर्मा यांनी मोदी सरकारला जे पत्र लिहिलेलं आहे त्यात ठळकपणे त्यांनी असं म्हटलेलं आहे की नैसर्गिक न्याय आणि कायदेशीर प्रक्रिया नाकारून माझ्यावर कारवाई झालेली आहे, तसंच मला बाजू मांडण्याची संधी सिलेक्ट कमिटीनं दिली नाही, माझ्यावरचे आरोप एका भ्रष्टाचारातल्या आरोपी व्यक्तीकडून झालेले आहेत, त्यावरती विश्वास कसा ठेवला गेला याविषयी त्यांनी आश्चर्य व्यक्त केलेलं आहे. त्यांनी या संदर्भामध्ये न्यायालयाच्या एका हेअरिंगचा सुद्धा, म्हणजे सुनावणीचा सुद्धा दाखला दिलेला आहे. तसंच अशा रीतीनं केंद्रीय दक्षता अहवालाच्या प्राथमिक केंद्रीय दक्षता आयोगाच्या प्राथमिक अहवालावरून CBI संचालकांना हटवलं जाऊ शकत नाही असंही आलोक वर्मा यांनी आपल्या पत्रात म्हटलेलं आहे. आणि शेवटी ते असं म्हणतात, माझी बदली अयोग्य ठिकाणी आणि अयोग्य वेळी झाली आहे. आणि मग त्यांनी जसा तो रेफरन्स दिला की मी ती वयोमर्यादा DG होमगार्ड्स फायर ही आधीच पार केलेली असल्यामुळं मी आता सेवानिवृत्त होत आहे तसं समजावं. हे जे पत्र आहे हे खूप काही सांगून जाणारं आहे. धनराज वंजारी, तुम्हाला असं वाटतं आलोक वर्मा आधीच सुप्रीम कोर्टात गेलेले आहेत, आत्ता त्यांची हकालपट्टी जरी झाली असली तरी आलोक वर्मा पुन्हा एकदा सुप्रीम कोर्टाचा दरवाजा ठोठावू शकतात? आलोक वर्मा सुप्रीम कोर्टाचा दरवाजा ठोठावू शकतात, कायद्यात तशी तरतूद शिल्लक आहे, परंतु त्याच्यानी काही वेगळं काही साध्य होईल असं मला वाटत नाही. कारण सुप्रीम कोर्टाचा जो निर्णय आहे त्याच्याकडे जर आपण एक सकारात्मक दृष्टिकोनातून बघितलं तर सुप्रीम कोर्टाने आलोक वर्मांवर लावलेले आरोप खालीच केलेले आहे, आणि त्यांच्या जे घरी जाण्याबद्दल, त्यांना रजेवर जाण्याबद्दलचा जे आदेश होता जो CVC केंद्रीय दक्षता आयोगाच्या शिफारसीवरून घेण्यात आला होता तो रद्द केला. आणि दुसरा एक पॅरेग्राफ त्यांनी सुप्रीम कोर्टाने असा लिहिला की ज्या उच्चस्तरीय समितीने ही कारवाई करायला पाहिजे होती ही नैसर्गिक न्यायाच्या दृष्टीने त्यांनी ती करावी, एक आठवड्याचा त्याला अवधी दिलेला आहे. इतकी स्पष्ट सुप्रीम कोर्टाची ऑर्डर असताना थोडासा प्रश्न या ठिकाणी पडतो की इतक्या घाईगडबडीने आलोक वर्माला ताबडतोब जे 31 जानेवारीला तसेही सेवानिवृत्त होणार होते त्यांना ताबडतोब घालवण्यामध्ये काय स्वारस्य असलं पाहिजे, हा एक प्रश्न निर्माण करणारा जनतेच्या मनातला एक काहूर आहे असं मी म्हणेन. दुसरं महत्वाचं असं की जे पत्रामध्ये वारंवार मेन्शन केलेलं आहे आलोक वर्मानी की मला नैसर्गिक न्यायाच्या दृष्टीनं वागणूक मिळाली पाहिजे होती ती मिळाली नाही, आणि मला वाटतं शेवटी निर्णय हा त्या उच्चस्तरीय कमिटीलाच घ्यायला पाहिजे होता. त्याच्यामध्ये पंतप्रधान आहेत, सरन्यायाधीश आहे आणि विरोधी पक्षनेता आहे. आता सरन्यायाधीश त्या कमिटीमध्ये आहे म्हणजे सरन्यायाधीशच आहे, पण या ठिकाणी काय झालंय की सरन्यायाधीशांनी आपला रिप्रेझेंटेटिव्ह प्रतिनिधी त्या ठिकाणी पाठवलेला आहे. सिक्री जे जस्टिस सिक्री गेलेले आहे ते प्रतिनिधी म्हणून गेलेले आहे. सरन्यायाधीश का जे जाऊ शकले नाही त्याच्याबद्दल सुद्धा एक प्रश्न आहे. तिसरं महत्वाचं याच्यामध्ये असं आहे की हा निर्णय घेत असताना जर या कमिटीने, 3 लोकांच्या कमिटीने एक टाइम बाउंड म्हणजे 12 तासात किंवा 4 तासात तुम्ही आपलं म्हणणं काय आहे ते मांडा किंवा समिती समोर येऊन बोला काय तुम्हाला सांगायचं आहे फायनली, हा सुप्रीम कोर्टाचा उद्देश आहे. सुप्रीम कोर्टाने जो दुसरा पॅरेग्राफ लिहिलेला आहे तो या उद्देशाने लिहिला की या माणसाला तुम्ही कमीत कमी ऐकून घ्या. तेही न करता जर त्यांची अशा प्रकारे उचलबांगडी होत असेल आणि त्यांची ट्रान्सफर ज्या ठिकाणी कायदेशीर सिव्हिल कोड ऑफ कंडक्ट IPSच्या रूल प्रमाणे होऊ शकत नाही कारण त्या जागेची विहित वयोमर्यादा त्यांनी आधीच पार केलेली आहे, अशा जागी त्यांना बदली करणं म्हणजे एक प्रकारे त्यांच्या पदाचा नव्हे तर हा भारतीय पोलीस सेवेचा जी घटनेच्या 312 अनुच्छेद प्रमाणे सेवा येते
घटनात्मक प्रावधान ज्या सेवेला आहे IAS आणि IPS ते 312 अनुच्छेद त्याचा हा अवमान झालेला आहे असं आलोक वर्मानी आपल्या पत्रामध्ये विशद केलेला आहे. आणि मला वाटतं मी एक पोलीस अधिकारी आहे, आलोक वर्मानी केलेल्या कृतीचं मी पूर्णपणे समर्थन करतो. आलोक वर्मा जे काही पुढे सहन करतील ते करतील, पण कमीत कमी आजच्या घडीला भारतासारख्या महाकाय पोलीस सेवेचं तरी त्यांनी मान राखलेला आहे. IPS पदाचा राजीनामा त्या माणसांनी दिलेला आहे, केवळ त्याच्या सर्व्हिसचा राजीनामा दिलेला नाहीये तर IPS पदाचा राजीनामा दिलेला आहे. आणि ही गोष्ट मला वाटतं संपूर्ण भारतभराच्या पोलीस अधिकाऱ्यांना कुठेतरी मनाला एक भावनिक चटका लावून जाणारी गोष्ट आहे की काय चाललेलं आहे. हा एक प्रश्न निर्माण होणार आहे उद्या, याच्यावर प्रश्न अनेक निर्माण होतील, याच्यावर उत्तरही सापडतील. पण जे आम्ही नोडल यंत्रणा ज्याला म्हणतो, CBI ही भारताची आंतरराष्ट्रीय स्तरावर नोडल एजन्सी आहे, या नोडल एजन्सीचं अशा प्रकारे अवमूल्यन होणं मला वाटतं ही बाब गंभीर आहे. आणि ही केवळ राजकारण्यांनी नाही, सरकारने नाही तर सर्व यंत्रणा, न्यायपालिका, कायदे मंडळ आणि एक्झिक्युटिव्ह, आपली जी कार्यकारी संसद आहे, या सगळ्यांनी मिळून एकत्रित विचार करण्याचा हा प्रसंग आहे. खरोखर भारताच्या प्रशासकीय सेवेच्या दृष्टीने हा दुर्दैवी काळ आहे असं मी म्हणेन. धनराज वंजारी, मला खरं तर हाच प्रश्न आता विचारायचा होता जे भाऊसाहेब आजबे यांनी त्यांच्या उत्तरात कन्क्लूड केलेला आहे. हे बघा, इलेक्शनच्या किंवा निवडणुकांच्या तोंडावरती पब्लिक परसेप्शन काय याचा अनुभव जसा काँग्रेसने घेतला तसा आता मोदी सरकार आणि भाजपचे काही नेते घेत आहेत. इज पब्लिक परसेप्शन इज चेंजिंग असा काही लोक आता कुजबूज करायला लागले आहेत. अशी जेव्हा प्रकरणं होतात त्यामध्ये वाद होतो, त्यामध्ये पंतप्रधानांची सिलेक्ट कमिटी 2-1 निर्णय देते असं जेव्हा लोक वाचतात तेव्हा लोकांना असं दिसतं की अरे पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखालील समितीत सुद्धा विरोध आहे, याचा अर्थ काहीतरी गडबड आहे. आणि पब्लिक परसेप्शन जेव्हा ते वेगानं बदलतं त्याचा सुखद अनुभव जसा भाजपनी 2014 घेतला, कदाचित आता पब्लिक परसेप्शन हे अशा प्रकरणांमुळं आणि याची मालिका दिसते आपल्याला, केवळ CBI नाही RBIच्याही बाबतीत ते दिसतंय, केवळ RBI नाही ते इतर संस्थांच्याही बाबतीत तसंच दिसतंय. एकच प्रकरण नाही, अशी अनेक प्रकरणं येत आहेत की जिथं समाधानकारक उत्तरं ही दिली जात नाही आहेत. तेव्हा पब्लिक परसेप्शन हे या आगामी निवडणुकीमध्ये खूप महत्वाचं असेल असं तुम्हाला वाटतं या CBIच्या या एपिसोडच्या निमित्ताने? 100% अतिशय महत्वाचं होणार आहे आशिष. या देशामध्ये सरकारी यंत्रणा जेवढ्या बुद्धिवान आणि विद्वान आहे त्याहूनही जास्त विवेकी विद्वान जर असेल तर या देशातली जनता आहे. या देशातल्या जनतेला सर्वसाधारणपणे आपण काहीतरी ठोकून देऊ आणि वेठीस धरू ते दिवस मला वाटतं आता संपलेले आहे. जनता शिक्षित आहे, जनता हुशार आहे, लहान लहान गोष्टीचा विचार करते. आता सुद्धा ही चर्चा चालू असताना मला एक मेसेज आला, एका मित्राने सांगितलं की हे डेलिगेशन ऑफ पॉवर्स जे असतं हे प्रिन्सिपल या समितीला अप्लाय होऊ शकत नाही, तिथं प्राईम मिनिस्टर म्हणजे प्राईम मिनिस्टरच आणि चीफ जस्टिस म्हणजे चीफ जस्टिसच, कारण त्या ह्या एक्झिक्युटिव्ह पॉवर्स आहेत, या काही न्यायपालिकेचे पॉवर्स नाही आहेत की तिथे कोणतं डेलिगेशन करून माझ्या वतीनं दुसरा कोणी पाठवता येईल. उद्या प्राईम मिनिस्टर म्हणतील मला पण काम आहे मी होम मिनिस्टरला पाठवतो, असं होत नाही. ही एवढी उच्चस्तरीय समिती आहे. दुसरं महत्वाचं, आता जे लोक असं म्हणतात आहे की वर्मा विरुद्ध आरोप आहे आणि ते आपल्या शेवटच्या घटिका मोजतात आहे, त्यांना आपला मृत्यू दिसतोय वगैरे वगैरे सगळं, तर एक गोष्ट लक्षात घ्या, जेव्हा वर्मा सिलेक्ट झाले आणि त्या पोस्टसाठी त्यांना तिथे नेमलं गेलं त्याचे जर तुम्ही निकष बघितले तर तुम्ही आज जे हे वाक्य बोलता हे बोलू शकणार नाही. इतका निस्पृह, इतका निष्ठावान प्रांजळ अधिकारी तो होता. तो अधिकारी केवळ राफेलचं प्रकरण आलं म्हणून एकदम बदमाश झाला आणि म्हणून एकदम तो शेवटची घटिका मोजायला लागला असा निष्कर्ष मला वाटतं कुठल्याही विवेकी प्रांजळ तत्वांवर निघू शकत नाही. बुद्धिनिष्ठ निर्णय असा काढता येणार नाही. राहता राहिला प्रश्न CBIच्या वैधानिकतेचा, तर तुला सांगतो 2008 गुवाहाटी हायकोर्टाने असा एक निर्णय दिला आहे की CBI जेव्हा सुप्रीम कोर्ट म्हणालं की पोपटा पिंजऱ्यातला पोपट आहे, तेव्हा गुवाहाटी हायकोर्टाने सांगितलं की CBIची मांडणीच मुळात अनकॉन्स्टिट्युशनल आहे, त्याच्यासाठी एक वेगळं स्टेटस निर्माण व्हावं, वेगळा कायदा पार्लमेंटमध्ये पारित व्हावा
आणि ऑटोनॉमस स्टेटस या इन्व्हेस्टिगेटिव्ह एजन्सीला देण्यात यावं, जसं एफबीआय आणि सीआयए इन्व्हेस्टिगेशन एजन्सीजला अमेरिकेमध्ये आहे त्या धर्तीवर हे व्हावं, त्या डिसिजनला चॅलेंज झालेलं आहे सुप्रीम कोर्टामध्ये. आज सगळ्यात ते डिसिजन पेंडिंग आहे. या भारतातल्या कुठल्याही राजकीय पक्षाला असं वाटत नाही की सीबीआयला स्वायत्तता असावी. त्याचंच कारण असं आहे की सीबीआय हवी तशी हवी तेव्हा आमच्या फायद्यासाठी आम्ही वापरून घेऊ आणि हवे तसे निष्कर्ष काढू, आणि आज जनतेला हे सगळं कळलेलं आहे. हा जो आक्रोश आहे, हा जो आक्रोश आहे, हा जनतेच्या मनातला आक्रोश आहे. लोक वाद प्रतिवादासाठी बोलतात ते भाग सोडून द्या टीव्ही चॅनलवर, पण याचा परिणाम जनमानसावर काय होतोय याचा जर विचार केला तर हे प्रकरण अतिशय गंभीर आहे, आणि त्याच गांभीर्याने याच्याकडे बघितलं गेलं पाहिजे असं मला वाटतं.